श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सर्व गटांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ससाने, विखे आणि नंतर थोरातांची साथ सोडणारे काँग्रेसचे आमदार आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. मात्र तिथेही त्यांना विरोध होताना दिसतोय. श्रीरामपूर शहरभर आमदाराला पाडायचंय अशा प्रकारचे अनेक बॅनर अज्ञात व्यक्तींनी लावले आहेत. अधिक मुरकुटे, ससाने अशा दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ असलेला श्रीरामपूर मतदारसंघ 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि इथल्या राजकारणाला कलाटणी मिळाली. एक सामान्य दुकानदार जयंत ससाने आणि विखे पाटील यांच्या साथीने श्रीरामपूरचा आमदार झाला. राजकारणाचा कोणताही गंध नसलेले भाऊसाहेब कांबळे जनसामान्यांमध्ये मिसळून राहणारा माणूस म्हणून श्रीरामपूरच्या जनतेनेही त्यांना सतत साथ दिली. मात्र भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत ससानेंची साथ सोडत महाआघाडीत प्रवेश केला आणि तेव्हापासून ससाने गट कांबळे यांच्यावर प्रचंड नाराज आहे. स्वर्गीय जयंत ससानेंना खऱ्या अर्थाने कांबळेंची साथ हवी असताना त्यांनी सोडलेला हात ससानेंच्या जिवारी लागला होता. विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे यांना विखे पाटील यांनी यावेळी लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी दिली होती. मात्र सुजय विखे यांच्या जागा वाटपाच्या आणि भाजपा प्रवेशाच्या घडामोडीमुळे विखे पाटील यांनी कांबळे यांना थांबण्याचा सल्ला दिलेला असतानाही त्यांनी विखेंचे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा हात धरला आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांचा दारुण पराभव झालाय. स्वतःच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातही कांबळे आघाडी मिळू शकले नाहीत. आता आपण काँग्रेसच्या तिकिटावर आमदार होणार नाही अशी कांबळेंची धारणा झाल्याने कदाचित त्यांनी शिवबंधन बांधले आहे. मात्र शिवसैनिकही त्यांच्या मागे उभे राहायला तयार नाहीयेत. अगोदरच ससाने, विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांची कांबळेवर नाराजी असताना शिवसैनिकही नाराज झाले आहेत. त्यामुळे यावेळी आमदारांना पाडायचंच अशा प्रकारची बॅनरबाजी करून भाऊसाहेब कांबळेंना अज्ञात व्यक्तींनी इशाराच दिलाय. ऐनवेळी भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे काँग्रेसला उमेदवाराची शोधाशोध करावी लागते. युतीच्या जागा वाटपात श्रीरामपूरची जागा सेनेकडे असल्याने सेनेच्या इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातच भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने आता शिवसैनिकही संतापले आहेत. भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात सगळ्या गटांची असलेली नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबद्दल भाऊसाहेब कांबळे यांना विचारले असता मी शिवसैनिकांच्या सहमतीनेच पक्षप्रवेश केलाय, त्यामुळे कुणीही माझ्यावर नाराज नाहीये, तर ही बॅनरबाजी माझ्या विरोधकांनी केली असून लवकरच पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचं कांबळे यांनी माय न्यूजशी बोलताना सांगितलंय. आज सकाळी जे आपल्या विरोधात शहरामध्ये बॅनरबाजी झाली आहे आणि आपल्याला काय वाटतं ती कुणी केली असेल, काय उद्देश असेल आणि आपली भूमिका पुढची काय असेल नेमकी? याला कुणी आता बॅनरबाजी करण्यामध्ये आता जे विरोधक आहे आमचे असेच लोक असू शकतात ज्यांना आता अचानक आता काय साक्षात्कार झाला माहित नाही, परंतु अचानकपणे त्यांना काय वाटलं आणि बॅनरबाजी केली म्हणजे एक दोन ठिकाणी बॅनर लावून टीव्ही दाखवणं म्हणजे काय ते लोकमत नाही ना त्यांच्या बरोबर. यानंतरची आपली भूमिका नेमकी काय असणार आहे? नाही आता भूमिका काय आता काम करीत राहणे, लोकांमध्ये जाणे आणि उद्धव साहेबांचे जे काय आदेश जे आता काम करीत राहणे त्यांच्या बरोबर. पोलिसांमध्ये गुन्हा वगैरे दाखल करण्याचं आपलं काही या ठिकाणी मानस आहे का? पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करायला तर पोलिसांना मी फोन केलाय की ते सिटी कॅमेरेमध्ये जर आले असतील तर ते शोधून गुन्हा दाखल करायचं. येणारी निवडणूक जी आहे त्या या सर्व प्रकारांमुळे कुठेतरी परिणाम होईल त्या निवडणुकीवर असं वाटतंय का? नाही काय होणार नाही, काय होणार नाही निवडणुकीवर परिणाम. काय लोकांची इच्छा आहे की शिवसेनेत गेल्यामुळं कामं झाले पाहिजे, सत्तेमध्ये राहून कामं झाले पाहिजे, हीच लोकांची इच्छा आहे. कोणीही विरोध केला नाही मतदारसंघामध्ये, कोणी म्हटलं नाही मला की 15 दिवसांपासून तुम्ही हा निर्णय का घेतला म्हणून. एकंदरीत मतदारसंघात एक अशी चर्चा आहे की जे जुने शिवसैनिक आहे किंवा जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते कुठेतरी नाराज आहेत, त्यांची नाराजी आपण कशी दूर करणार काय? शिवसैनिकांनीच तिथं मला नेलं ना, मी तर काय आधी नाही, त्यांनीच नेलं ना. शिवसैनिक उद्धव साहेबांकडे त्याच्यामुळे मी वैयक्तिक वेगळं काय केलं असं नाही ना काय.
मी जर त्यांच्या विचाराच्या बाहेर केला असं तर ठीक. धन्यवाद दिलेली माहिती. ओके थँक्यू. माय न्यूज ब्युरो श्रीरामपूर.